नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत धनु राशीचं 2024 करताचं संपूर्ण वर्षफळ, कसे असतील ग्रहयोग, कसे असेल ग्रहांचे राशांतर, आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे प्रभाव करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे, तुमच्या जीवनात असं कोणतं क्षेत्र आहे जे की सर्वात जास्त प्रभावित होणार, या सर्व संदर्भातले खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत त्या सर्व 12 राशींचं 2024 करताचं राशीफळ काय असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत, आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे धनुराशीबद्दल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रहांचे जे राशांतर आहेत किंवा स्थानांतर आहेत त्याचा नेमका प्रभाव कसा असेल, त्याचप्रमाणे जीवनातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये हे जे वर्ष आहे हे वर्ष तुम्हाला कशा प्रकारे अनुभव देईल या संदर्भातली चर्चा करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण मंगळ ग्रहाबद्दल चर्चा करू, कारण मंगळ जो ग्रह आहे हा मंगळ ग्रह तुमच्या राशीचा महत्वपूर्ण असा शुभ ग्रह आहे, कारण तुमचा पंचमेश आहे, वेश आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंगळ ज्या राशीतून किंवा स्थानामधून भ्रमण करतो त्या स्थानाबद्दल खळबळ हा नक्कीच देतो. बहुतेकदा तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही अनुभव देतो. तर ते नेमके कशा प्रकारचे असते या संदर्भातली चर्चा करू. तुम्ही जे का तारखा मी सांगत जाईन त्यावेळेचे जे अनुभव असेल त्या थोडस तुम्ही नोट डाऊन करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कशा प्रकारे तुमचे कार्यक्रम शेड्यूल आखायचा यासाठी ते महत्वपूर्ण राहील. जसे की मंगळ ग्रह आत्ता म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये जो मंगळाचा भ्रमण आहे हे तुमच्याच राशीमधून चाललेलं आहे, आणि दिनांक 6 फेब्रुवारी नंतर तो तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तो पंचमेश वेळेस तुमच्या लग्न स्थानात किंवा तुमच्या राशीतून भ्रमण करणार आहे. तो अतिशय शुभ फलदायी राहील. खास करून तुमचा कॉन्फिडन्स आहे, कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. हाती घेतलेली कामे तुम्ही अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल, आणि कुणालाच घाबरणार नाही, बिंदास्तपणे निर्णय घ्याल आणि ते प्रत्यक्षात इम्प्लिमेंट सुद्धा करून दाखवाल. या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल, म्हणजे ट्रॅव्हलिंग वगैरे जास्त होईल, पण ते सकारात्मक असेल, चांगल्या कामानिमित्त असेल, त्यामागचे हेतू खूप चांगले असेल आणि ते पूर्ण सुद्धा होतील. खास करून जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, तुमच्या दोघांमध्ये जे इंटरॅक्शन असतील ते सुद्धा खूप अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा या दरम्यान होतील. तर मंगळाचं जे भ्रमण आहे तुमच्या राशीमध्ये ते तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. फक्त कधी कधी थोडंसं ॲरोगन्स तुमच्या एकंदरीत स्वभावामध्ये दिसून येत, तर थोडस तुमच्या वाणीवरती लक्ष देणं गरजेचं राहील. तसंच दिनांक 6 फेब्रुवारी नंतर हा जो मंगळ आहे हा मंगळ तुमच्या द्वितीय स्थानामधून भ्रमण करेल. तर या ठिकाणी द्वितीय स्थानात त्याला आपण धनस्थान असं म्हणतो. तर या स्थानातून जसा मंगळ जवळजवळ 6 फेब्रुवारी पासून ते 15 मार्च पर्यंत हा मंगळ तुमच्या द्वितीय स्थानामधून भ्रमण करेल. इथे पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचे जे खर्च आहे, तुमचे जे स्पेंडिंग आहे त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तुमचे जे खर्च आहेत हे वायफळ खर्च होणं किंवा अतिरिक्त खर्च होणं, अनाठायी पैसे खर्च होणं, अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील, कारण तुमचे जे रास आहे खर्चाने तसं पाहिलं तर जास्त नियंत्रण राहत नाही. तर या ठिकाणी थोडस लक्ष देणं गरजेचं राहील, ही गोष्ट महत्वपूर्ण राहील. त्याचप्रमाणे या दरम्यान थोडस तुमची जी वाणी असेल ती तिखट होईल आणि तुमच्या बोलण्यामुळे काही माणसं दुखावली जातील. तर या ठिकाणी लक्ष द्या. विवाह असेल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा या दरम्यान थोडेफार त्रासदायक गोष्टींना वगैरे सामोरं जावं लागेल. मात्र आर्थिक संदर्भात जसे खर्च होतील तसे पैशांना तुम्हाला लाभ सुद्धा होईल. खास करून जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, शॉर्ट टर्म मध्ये ट्रेड करत असाल, तर या दरम्यान तुम्हाला काही चांगले लाभ निश्चित होतील. तर एकंदरीत सांगायचं झालं तर मंगळाचं हे जे भ्रमण आहे तुमच्या द्वितीय स्थानामधून ते संमिश्र स्वरूपाचे तुम्हाला अनुभव देतील. याचप्रमाणे दिनांक 16 मार्च पासून ते जवळजवळ 23 एप्रिल पर्यंतच्या कालावधीमध्ये हा जो मंगळ आहे हा मंगळ तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करेल. तृतीय स्थानाला आपण पराक्रम स्थान सुद्धा असं सुद्धा म्हणतो किंवा भावंडांचं स्थान असं सुद्धा म्हणतो. तर या बाबतीमध्ये तुम्हाला तो अनुभव निश्चित आहे. पहिली गोष्ट म्हणजे हा जो आहे मंगळ हा तुमच्या राशीसाठी शुभग्रह आहे, परंतु त्याला आपण एक प्रकारे पापग्रह असं सुद्धा म्हणतो. तर पापग्रह यामध्ये तृतीय स्थानामधले पापग्रहांची भ्रमण हे तशी पाहिजे तर शुभ फलदायीच असतात. आता इथे दुसरा एक महत्वाची गोष्ट म्हणजे शनी सुद्धा आहे. संपूर्ण वर्ष जो शनी आहे तुमच्या तृतीय स्थानामध्येच भ्रमण करणार आहे स्वतःच्या राशीमध्ये, म्हणजे कुंभ राशीमध्ये. तर तृतीय स्थानामध्ये हे जे दोन पापग्रह आहेत, अर्थात या दोन पापग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्यातली जी कार्यशक्ती आहे, कार्याची जी ऊर्जा आहे ही जबरदस्त दिसून येईल. बेफाम असाल, जे कामं तुम्ही हाती घ्याल ते बिंदास्तपणे, म्हणून थोडस बेधुंद, बेफिकरीपणा हा तुमच्या राशीतला जो थोडाफार नेगेटिव्ह आस्पेक्ट आहे तो या दरम्यान थोडासा जास्त प्रमाणात ठळक झाल्यासारखा वाटेल. तुम्हाला स्वतःला सुद्धा जाणवेल किंवा तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती असतील त्यांना सुद्धा जाणवेल. या दरम्यान तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल, ज्या कामासाठी तुम्ही बाहेर फिरणं होईल ती कामं तुम्ही पूर्ण करून घ्याल किंवा पूर्ण होतील. तुमच्यामध्ये जर काही गोष्टी करायच्या असेल तर या दरम्यान करू शकता. इथे एकच गोष्ट महत्वाची आहे,
जर का तुम्ही म्हणजे तुमचे भावंड वगैरे असेल त्यांच्यावर वाद विवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील, ऑलरेडी अशा काही गोष्टी असतील तर ते थोडेसे विकोपाला सुद्धा जातील, तर या ठिकाणी लक्ष द्या, स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. या दरम्यान अशा प्रकारचे कागदोपत्री व्यवहार की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल असे काही या दरम्यान करू नका. याचप्रमाणे दिनांक 24 एप्रिल पासून ते जवळजवळ 1 जून पर्यंत 1 जून पर्यंतच्या कालावधीमध्ये हा जो मंगळ आहे हा मंगळ तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करेल. अर्थात चतुर्थ मतलब एकटा मंगळ हा काही फारसा त्रासदायक होत नाही, परंतु इथे राहू पण आहे आणि संपूर्ण वर्ष हा जो राहू आहे हा राहू तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करणार. तर मंगळ राहू दोन्ही चतुर्थ स्थानात असले तर थोडेसे घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, मिसअंडरस्टँडिंग, गैरसमजामुळे काही वादविवाद होणं, त्याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याच्या संदर्भातले सुद्धा काही त्रास डोकं वर काढणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी या दरम्यान घडू शकतील, काळजी घ्या. त्याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातले कुठलीही महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तू नवीन घेणं, विकणं किंवा रिनोव्हेट करणं किंवा वास्तूच्या संदर्भात इतरही काही गोष्टी असतील तर या दरम्यान पर्टिक्युलरली करू नका, तुमचे अंदाज चुकू शकतील. यानंतर दिनांक 2 जून पासून ते जवळजवळ 12 जुलै पर्यंतच्या कालावधीमध्ये हा जो मंगळ आहे हा मंगळ तुमच्या पंचम स्थानामध्ये स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करेल. हा जो मंगळ आहे मंगळ स्वतःच्या राशीमध्ये पंचमात आहे त्याचे संमिश्र अनुभव तुम्हाला मिळेल. पहिली गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ या दरम्यान तुम्हाला मिळू शकतील. अर्थात शॉर्ट टर्म ट्रेडमध्ये जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा जो मंगळ हा मंगळ अतिशय शुभ फलदायी राहील. ते जे तुम्ही विद्या ग्रहण करतायत किंवा ज्या क्षेत्रामध्ये आहात त्याच्यामध्ये तुमचा ठसा उमटवाल, मात्र तुमचे एफर्ट असणं गरजेचं राहील. एफर्ट दिल्यानंतर पुढचे जे ग्रहांची जी साथ आहे ती तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळेल. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील तर काळजी घ्या. त्याचप्रमाणे जर का तुम्ही प्रेमामध्ये असाल म्हणजेच लव्ह लाईफच्या बद्दल सुद्धा हा जो मंगळ आहे मंगळ तेवढासा चांगला नाही आहे. छोट्या मोठ्या गोष्टीवरून म्हणजे चहाच्या कपातली वादळं वगैरे ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारच्या काही गोष्टी या दरम्यान घडू शकतील तर काळजी घ्या. यानंतर हा जो मंगळ आहे हा मंगळ दिनांक 13 जुलै पासून ते जवळजवळ 26 ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीमध्ये तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. षष्ठ स्थानाला आपण रोग, शत्रू किंवा मातुल घराण्याचं स्थान म्हणतो. अर्थात या बाबतीत तो अनुभव देईल आणि इथे गुरु पण आहे लक्षात घ्या. तर हा जो मंगळ आहे हा मंगळ आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील या दरम्यान तर काळजी घ्या. आरोग्याच्या संदर्भातले काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन या दरम्यान येऊ शकतील. ऑलरेडी जर का तुम्हाला काही मेडिकल हिस्ट्री असेल तर त्या संदर्भातले सुद्धा काही जे गोष्टी आहेत त्या डोकं वर काढू शकतील. तर या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्वपूर्ण राहील. मात्र ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणी जे गुप्तशत्रू असतील हे सुद्धा थोडेसे तुम्हाला त्रास देऊ शकतील, परंतु त्याच्यावरती तुम्ही स्वतःच्या हिमतीने त्याच्यावरती मात करू शकाल आणि स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा या दरम्यान निश्चित उमटवू शकाल. मात्र तुमचे जे सहकर्मी असेल त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग मात्र निश्चित येईल, परंतु आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 27 ऑगस्ट पासून ते जवळजवळ 20 ऑक्टोबर पर्यंतच्या कालावधीमध्ये हा जो मंगळ आहे हा मंगळ तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे मिथुन राशीमध्ये. आता इथे लक्षात घ्या, सप्तम स्थानामध्ये जसा मंगळ जाईल सप्तम स्थानाला आपण जायस्थान असं सुद्धा म्हणतो, म्हणजे तुमच्या वैवाहिक जोडीदार किंवा तुमचे बिझनेस पार्टनर आहेत त्यांच्या संदर्भामध्ये. तर इथे तुमचे जे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्यावर वादविवादाचे छोटे मोठे प्रसंग वगैरे निर्माण झाले कधीतरी तुम्हाला वाटेल सुद्धा की तुमचे वैवाहिक जोडीदार हे मानसिकदृष्ट्या विचारांनी तुमच्याकडे जास्त हवे येतात आणि त्यामुळे थोडेसे वादविवाद होत आहेत तर असं सुद्धा वाटेल. अर्थात हा जो प्रकार हा 1-1.5 महिन्यापर्यंत राहील, कारण आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की जे मंगळाचा भ्रमण आहे 1-1.5 महिन्यापर्यंत असतं, त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असं ते दिसत नाही. तर तो जो प्रभाव आहे तो तेवढ्या दिवसापुरताच मर्यादित राहील. यानंतरचं जे मंगळाचं भ्रमण आहे ते अतिशय महत्वपूर्ण राहील, कारण साधारणतः दिनांक 21 ऑक्टोबर नंतर हा जो मंगळ आहे मंगळ तुमच्या अष्टमात भ्रमण करेल. अष्टम स्थानाला मृत्यूस्थान असं सुद्धा म्हणतात आणि अष्टम स्थानामध्ये हा जो मंगळ भ्रमण करणार आहे तो नीच राशीमध्ये आहे, म्हणजे कर्क राशीमध्ये आहे. तर तो मृत्यूस्थानामध्ये आहे किंवा नीच राशीमध्ये आहे, अर्थात त्याचे मिळणारे प्रमाण. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे जो मंगळ आहे हा मंगळ दिनांक 6 डिसेंबर पासून वक्री होणार आहे. आता जसं तुम्हाला सांगितलं की मंगळ हा 1-1.5 महिना 1.5 महिना एका राशीमध्ये असतो, परंतु जेव्हा तो वक्री येतो त्यावेळेस तो तिथे 6-6 महिने असतो. तर मृत्यूस्थान आहे आणि मंगळ तिथे आहे, परत तो वक्री आहे, नीच राशीत आहे, अर्थात त्याचे परिणाम तुम्हाला नकारात्मक मिळण्याची शक्यता जास्त राहील. आरोग्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान जास्त प्रमाणात येतील. तुमचे जर काही मेडिकल हिस्ट्री असेल त्या संदर्भात तुम्हाला अलर्ट राहणं जास्त गरजेचं राहील. ज्या गृहिणी वर्ग असेल त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा हा मंगळ राहतो, कारण तुमचे जे इनलॉज असतील, तुमच्या सासरकडचे जे मंडळी असतील त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील आणि ते जास्त प्रमाणात वाढणं अशा प्रकारे सुद्धा होईल. आणि या दरम्यान थोडंसं तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करणं म्हणजे झटपट पैशाच्या मागे लागणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील, तर काळजी घ्या, तुम्ही त्याच्यामध्ये फसले जाल. तर हा जो मंगळ आहे साधारण डिसेंबर नंतर हा तुम्हाला जास्त थोडासा त्रासदायक ठरू शकेल आरोग्याच्या संदर्भात खास करून.
यानंतर आपण चर्चा करणार आहोत शनी ग्रहाबद्दल. आतापर्यंत आपण मंगळाबद्दल चर्चा केली, आता आपण शनी ग्रहाबद्दल चर्चा करणार आहोत. शनी ग्रहाबद्दल सांगायचं झालं तर सहा तो शनी ग्रह स्वतःच्या राशीमध्ये आहे, तृतीय स्थानामध्ये आहे. संपूर्ण वर्षभर तो तुमच्या तृतीय स्थानातच भ्रमण करणार आहे. अर्थात इथे तुमच्या कार्यकर्तृत्वाचा जो कस आहे तो जबरदस्त दिसून येणार आहे. आणि इथे आणखीन एक गोष्ट म्हणजे हा जो शनी आहे हा जवळजवळ 30 जून पासून ते 15 नोव्हेंबर पर्यंतच्या कालावधीमध्ये वक्री असणार आहे. तर तिथे थोडस तुमचे जे भावंड वगैरे त्या संदर्भातले त्यांच्यावर वादविवादाचे प्रसंग वगैरे होतील किंवा अशा काही गोष्टी असतील की ज्या ठिकाणी तुमचे अंदाज चुकू शकतील, या दरम्यान मोठे निर्णय घेऊ नका, ही गोष्ट महत्वाची आहे. परंतु शनीचे जे भ्रमण आहे तुमच्या तृतीयामध्ये ते तुमच्या कार्यकर्तृत्वाच्या बाबतीमध्ये खूपच महत्वपूर्ण आणि शुभफलदायी राहील. यानंतर राहू बद्दल सांगायचं झालं, राहू तुमच्या चतुर्थात आहे, संपूर्ण वर्षभर तो तुमच्या चतुर्थातच असेल. तर घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध म्हणावे तेवढे व्यवस्थित राहणार नाही. असं पण पाहायचं झालं तर तुमचे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध थोडेसे तुटक असतात, म्हणजे तुम्ही घरच्यापेक्षा घरात बाहेर म्हणजे समाजामध्ये जास्त प्रिय असतं किंवा तुम्हाला समाजामध्ये वावरणं जास्त आवडतं. तर तशाच प्रकारचा अनुभव थोडासा जास्त ठळक अनुभव या वर्षामध्ये येऊ शकेल. जे मंगळ आणि राहूचं जे मी भ्रमण सांगितलं तो जो कालावधी आहे तो नीट लक्षात ठेवणं गरजेचं राहील. गुरु बद्दल सांगायचं झालं तर गुरु जो ग्रह आहे तुमच्या राशीचा स्वामी पण आहे, तो पंचमात आहे. तर जवळजवळ एप्रिल पर्यंत तो तुमच्या पंचमात असणार आहे. जवळजवळ 2 मे नंतर हा जो गुरु आहे हा गुरु तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. षष्ठ स्थान वृषभ राशीमध्ये, दोन्ही गोष्टी गुरुला योग्य नाहीत. म्हणूनच या संपूर्ण वर्षामध्ये जी काही महत्वाची तुमची कामं असेल ते एप्रिल पर्यंत पूर्ण करून घ्या. अर्थात एप्रिल पर्यंत कालावधीमध्ये सुद्धा तुम्हाला नवीन नवीन संधी तुम्हाला अपेक्षित फील्डमध्ये मिळू शकतील. एप्रिल नंतर कुठलेही महत्वपूर्ण काम योजू नका, ती योजला तर ती पूर्ण होणार नाही, पेंडिंग राहतील आणि त्याबद्दल स्ट्रेस टेन्शन परत तुमच्यावरती येईल. तर त्यामुळे एप्रिल पर्यंत तुमची जी महत्वाची कामं आहे ते करून घ्या, अर्थात त्याचे काही चांगले लाभ सुद्धा तुम्हाला मिळतील. तर एकंदरीतच गुरुचे जे भ्रमण आहे हे एप्रिल पर्यंत तुमच्यासाठी चांगलं राहिलं. अर्थात एप्रिल नंतरचं पण जे भ्रमण आहे हे तुम्हाला समजा जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात निश्चित शुभफलदायी राहील, मात्र संपूर्णपणे शुभफलदायी राहील असं मात्र नक्की नाही. कारण आरोग्याच्या संदर्भात हा जो गुरु आहे हा गुरु नक्की बोलणार, कारण खास करून दिनांक 9 ऑक्टोबर नंतर हा गुरु वक्री होणार आहे. आणि इथे जसं मी मगाशी सांगितलं की 6 डिसेंबर नंतर मंगळ आहे तो सुद्धा तुमच्या अष्टमस्थानात वक्रीच राहणार आहे. तर आरोग्याचा संदर्भ आहे तो अत्यंत महत्वपूर्ण राहील. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर मंगळाचं जे भ्रमण आहे की जे सुरुवातीला सांगितलं खळबळ करतं हे तुमच्या अनुदित गोलार्धामधून होणार आहे. 2 गोलार्ध आहेत, याला आपण अनुदित गोलार्ध म्हणतो. 1 ते जवळजवळ 7व्या स्थानापर्यंत आणि इथून हा जो मंगळ त्याला उदित गोलार्ध म्हणतो, गोलार्ध असं म्हणतो. तर अनुदित गोलार्धामधून होणारं जे मंगळाचं भ्रमण आहे हे खळबळ करेल तुमच्या स्वतःच्या पर्सनल आयुष्यामध्ये. ती जी खळबळ आहे, ते जे प्रॉब्लेम आहेत, ते जे त्रास आहेत हे घरातील बाहेर घराच्या बाहेरच्या लोकांना दिसणार नाहीत किंवा कळू येणार नाही. त्यांच्यासाठी तुमचं जीवन आहे ते नॉर्मलच राहील, परंतु म्युच्युअल रिलेशनशिप म्हणा, घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध म्हणा, स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भातले म्हणा, मानसिक तणाव म्हणा, हे तुमच्यापर्यंत सीमित राहतील आणि ते तुम्हाला जाणवतील, बाहेरच्या व्यक्तीला तसे जाणवणार नाही. अर्थात हा जो महत्वाचा डिफरन्स आहे किंवा फरक आहे हा फरक तुम्हाला या वर्षामध्ये निश्चित नजरेत भरेल. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या गोष्टी सांगितल्या त्या व्यवस्थितपणे टिपून घ्या आणि त्याच संदर्भात तुम्हाला त्याचे काही अनुभव निश्चित मिळतील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत प्रत्येक क्षेत्रामध्ये जे हे संपूर्ण वर्ष आहे कशा प्रकारे साधारणता फरक करेल किंवा प्रभाव करेल. जसं की आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर आरोग्य ही गोष्ट फार महत्वाची ठरते. अर्थात एप्रिल मे पर्यंतचा कालावधी चांगलाच राहील, मात्र हे जे मंगळाचं मी तुम्हाला भ्रमण सांगितलं 13 जुलैपासून ते 27 ऑगस्टपासून तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण डिसेंबर महिन्यापासूनचं पुढचं म्हणजे 2024 तर इथे थोडंसं आपल्याला तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आरोग्याच्या संदर्भातले त्रास या दरम्यान जास्त प्रमाणात होऊ शकतील तर काळजी घ्या. खास करून मे पासून तुम्हाला थोडंसं आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल. छोटे मोठे जर का त्रास झाले तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं महत्वपूर्ण राहील. आर्थिक संदर्भात सांगायचं झालं तर हा आर्थिक संदर्भात फारसे काही प्रॉब्लेम येणार नाहीत, अजिबात काळजी करू नका. कारण एप्रिलच्या कालावधीमध्ये हा चांगला जाईल, त्यानंतरच्या कालावधीमध्ये सुद्धा आर्थिक बाबतीत काही मोठे प्रॉब्लेम होणार. तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट चालू असेल, आर्थिक आवक आहे ती अगदी व्यवस्थित येईल. तुम्हाला मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारच्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटी सुद्धा येतील. तुमचं जे काय करिअर असेल त्या संदर्भात चांगल्या ऑपॉर्च्युनिटी सुद्धा मिळतील. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना बदली वगैरे हवी असेल त्यांच्यासाठी सुद्धा साधारणतः मे पासूनचा पुढचा जो कालावधी आहे हा शुभफलदायी राहील. त्यांना बदली मिळणं अपेक्षित ठिकाणी वगैरे अशा गोष्टी निश्चित होतील. त्या अनुषंगाने आर्थिक बाबतीमध्ये फारसे मोठे काही त्रास होणार नाहीत. गृहसौख्याच्या बद्दल सांगायचं झालं तर घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध म्हणावे तेवढे स्मूथ राहणार नाहीत, असे पण थोडेसे एवढे स्मूथ नसतात. परंतु या संपूर्ण वर्षामध्ये तुमच्यामध्ये आणि तुमच्या घरातल्या व्यक्ती आहेत
त्यांच्यामध्ये थोडंसं दुरावर आहे, थोडंसं ज्याला आपण म्हणतो की एक वेगळ्याच प्रकारचं, ज्याला आपण संशयाचं वातावरण, खूप संशय वगैरे नाही मग तुटकपणा म्हणतो तसा थोडाफार जाणवेल, तर ती गोष्ट राहील. खास करून मंगळ आणि राहूचं जे भ्रमण राहील, दिनांक 24 एप्रिल पासून ते जवळजवळ 2 जून पर्यंतच्या कालावधीमध्ये, हे जे घरगुतीचे त्रास आहेत ते थोडंसं घरातलं वातावरण दूषित झाल्यासारखं तुम्हाला थोडं वाटेल, गढूळ झाल्यासारखं थोडं वाटेल, तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आणि ज्याला आपण प्रेम म्हणतो किंवा रिलेशनशिप म्हणतो, याबाबतीत सांगायचं झालं तर त्यामध्ये सुद्धा हा जो पर्टिक्युलर कालावधी आहे, दिनांक 2 जून पासून ते जवळजवळ 13 जुलैपर्यंतच्या कालावधीमध्ये, थोडीशी काळजी घ्या, तरी फारसं मोठा काही प्रॉब्लेम येणार नाही. तुमचे जे रिलेशनशिप आहे ते अगदी स्मूथ चालेल, काळजी करू नका. याचप्रमाणे विवाह सुखाच्या बद्दल सांगायचं झालं तर वैवाहिक सुखाच्या बाबतीत सुद्धा फारसे काही मोठे प्रॉब्लेम येणार नाहीत, कारण आज हे जे भ्रमण आहे 27 ऑगस्ट पासून ते जवळजवळ 20 ऑक्टोबरच्या कालावधीत, थोडंफार तुम्हाला चालेल, तुमचे वैवाहिक जोडीदार तुमच्या ते हावी होत आहेत विचारांनी असं थोडंफार वाटेल, पण त्याचा फारसा मोठा इम्पॅक्ट तुमच्या वैवाहिक जीवनावरती होणार नाही. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा हे जे संपूर्ण जे वर्ष आहे ते तुमच्याकडे शुभफलदायी राहील, वेगळ्या प्रकारच्या संधी तुम्हाला मिळू शकतील कार्यकर्तृत्वाच्या बाबतीत, जे की ज्या सकारात्मक सुद्धा असतील. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण वर्षामध्ये थोडस आरोग्य आणि घरातले ज्या व्यक्ती असतील त्यांच्या संदर्भात थोडेसे वेगळे तुम्हाला अनुभवू शकतील. बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, तर साधारणतः आर्थिक संदर्भ आहे किंवा रिलेशनशिप आहे, त्या बाबतीमध्ये सुद्धा टोकाचे अनुभव तुम्हाला या संपूर्ण वर्षात येणार नाहीत. इवन जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा फारसे काही मोठ्या ताणतणावाला सामोरं जावं लागणार नाही. ज्यानंतर आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगाबद्दल, त्याचे जे परिणाम असेल हे नेमके कशा प्रकारचे मिळेल. जसं की दिनांक 29 फेब्रुवारीला रवी आणि शनीची युती होणार आहे तुमच्या तृतीय सणामध्ये. आता साधारणतः जवळजवळ 25-26 फेब्रुवारी पासून ते 3-4 मार्च पर्यंतच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष द्या. महत्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार असे कुठलेही करू नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. तुमचे जे भावंड असेल त्यांच्यावर थोडेसे वादभेदाचे प्रसंग निर्माण होतात. तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्यामध्ये कॉन्फिडेन्शियल स्पॉइल होणं वगैरे अशा प्रकारचे छोटे मोठे अनुभव येऊ शकते. तर ह्या जे 8-10 दिवस आहेत त्या दरम्यान थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 10 एप्रिलला मंगळ आणि शनीची युती होणार आहे तुमच्या तृतीय सणामध्ये. आता हा जो कालावधी आहे तो खूप महत्वाचा आहे. जवळजवळ 5 एप्रिल पासून ते जवळजवळ 14-15 एप्रिल पर्यंत कालावधीमध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, तुमच्या भावंडांच्या आरोग्या संदर्भात लक्ष द्या, किंवा तुमच्या आणि तुमच्या भावंडांमध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण होते या दरम्यान कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे असतील किंवा मोठे अजिबात घेऊ नका, ते संपूर्णपणे चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. ही गोष्ट फार महत्वाची राहील. याचप्रमाणे दिनांक 19 मेला रवी आणि गुरुची युती होणार आहे. अर्थात रवी आणि गुरु दोन्ही जे ग्रह आहेत हे तुमचे भाग्येश आणि तुमच्या राशीचा स्वामी, त्यांची युती होणार आहे. चांगली असते ती, परंतु ती 6व्या सणांत रोग शत्रू आणि मातुलग्न याच्या संदर्भात बोलते. तर थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचं राहील. मात्र या दरम्यान तुम्हाला तुमचं जे काय करिअर असेल, म्हणजे तुम्ही बिझनेस करत असाल किंवा नोकरी करत असाल, त्या संदर्भात काही चांगले अनुभव, सकारात्मक अनुभव तुम्हाला निश्चित येतील, जे की खूप महत्वपूर्ण गोष्ट राहील. थोडंसं आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. आता याच तारखेला म्हणजे दिनांक 19 मेलाच मंगळ आणि राहूची सुद्धा युती होणार, त्याकडे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं राहील. मंगळ आणि राहूची युती तुमच्या चतुर्थात होणार आहे. घरातल्या व्यक्तींच्या आरोग्यामध्ये अचानक काही बदल होणं, अचानक काही त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागणं, त्यांच्यावर अचानक काही गोष्टींमध्ये वादविवाद उठणं आणि ते टोक गाठणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी या दरम्यान घडू शकतील. काळजी घ्या. याचा जो प्रभाव राहील मंगळ राहू युतीचा, हा साधारण 16 मे पासून ते जवळ 23-24 मे पर्यंत राहील. थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 15 एप्रिल पासून ते जवळजवळ 15 मार्च पासून ते 15 एप्रिल पर्यंत कालावधीमध्ये घरातलं जे वातावरण असेल ते थोडस जास्त तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये थोडेसे वादविवादाचे प्रसंग वगैरे होऊ शकतील. काळजी घ्या. घरातल्या व्यक्तींच्या आरोग्याकडे, खास करून जे पुरुष वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर पर्यंतच्या कालावधीमध्ये तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्याच्यामध्ये अचानक काही बदलाव येणं किंवा तुम्हाला वाटलं की कार्यक्षेत्राच्या संदर्भात काही वेगळ्या गोष्टी ट्रायआउट करता, करू नका. तुमचे अंदाज या दरम्यान चुकू शकतील, ही गोष्ट महत्वपूर्ण राहील. तर एकंदरीतच सांगितलं झालं तर या संपूर्ण वर्षामध्ये तुमच्यापर्यंत किंवा तुमच्या पर्सनल लाईफच्या संदर्भात काही गोष्टी घडू शकतील, काही सकारात्मक असतील काही नकारात्मक असेल, आता सांगितलं त्याप्रमाणे, पण तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काळजी करू नका. तर मित्रांनो, हे होतं धनुराशीचं 2024 करतं संपूर्ण वर्षफळ. आपल्याला हे वर्षफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.